एमआयएम पक्षाचे प्रमुख बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेबांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य व नेते यांनी पुसेसावळी येथील तालुका खटाव जिल्हा सातारा मॉब लिंचिंग शिकार झालेले मृत नूर हसन लियाकत शिकलगर यांच्या कुटुंबाची भेट घेऊन शिकलगर कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी एआयएमआयएम पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉक्टर अब्दुल गफ्फार कादरी साहेब यांच्यासोबत सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष हाजी फारूकभाई शाब्दी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अखिल मुजावर, पुणे जिल्हा अध्यक्ष फैयाज शेख, सांगली अध्यक्ष महेश कांबळे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष इम्रान शेख तसेच एआयएमआयएम पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.